मराठी सिने इंडस्ट्रीमध्ये अनेक आशयघन सिनेमे सध्या भेटीला येत आहेत. प्रत्येक जण काही ना काही वेगळं घेऊन येण्याचा प्रयत्न करतायत. त्यामध्ये आता लेखक, दिग्दर्शक, अभिनेता प्रियदर्शन जाधव पुन्हा एकदा चित्रपट दिग्दर्शनाकडे वळलाय. लवकरच तो त्याचा नवा सिनेमा भेटीला घेऊन येतोय. सिनेमाचं नाव सुद्धा हटके, लव सुलभ. या नव्या सिनेमाच्या चित्रीकरणाची जोरदार तयारी सुरू आहे. या सिनेमात तगडी स्टार कास्ट पाहायला मिळणार आहे. ठाणे इथे चित्रपटाचं चित्रीकरण सुरू झालं असून ठाण्याचे विद्यमान महापौर माननीय श्री नरेशजी म्हस्के आणि चित्रपटाची निर्मिती करणारे प्रभाकर परब यांच्या हस्ते या सिनेमाचं मुहूर्त करण्यात आला. यावेळी चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञ आणि इतर मान्यवर मंडळी सुद्धा उपस्थित होती. या चित्रपटाचं टीझर पोस्टर नुकतं सोशल मीडियाद्वारे लॉन्च करण्यात आलं. या पोस्टरवर स्त्री आणि पुरुषची साईन असून एका मेहंदी काढलेल्या बोटात अंगठी असलेल्या महिलेचा हात दिसतोय. शिवाय लव सुलभ लिहिलेल्या जागी एक भांड दिसतंय. या सगळ्यावरून प्रेमकथा तर असेलच, मात्र नेमका आशय अद्याप समजलेला नाही. देवी सातेरी प्रोडक्शनच्या प्रभाकर परब यांनी लव सुलभ सिनेमाची निर्मिती केली असून सहनिर्माते स्वरूप स्टुडिओजच्या आकाश पेंढारकर, सचिन नारकर, विकास पवार, विशाल घाग यांनी केली आहे. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन प्रियदर्शन जाधव याचं आहे. प्रियदर्शन जाधवसोबतच प्रथमेश परब, ईशा केसकर, मंगेश देसाई, प्रवीण तरडे असे मातब्बर अभिनेते या सिनेमात एका प्रमुख भूमिकेत दिसतील. विशेष म्हणजे या सिनेमाची प्रियदर्शन जाधव एक लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय अशी तिहेरी जबाबदारी निभावतोय. लव सुलभ या सिनेमाचं नाव अतिशय आकर्षक आहे. चित्रपटाचं नाव, स्टार कास्ट आणि पोस्टरमुळे प्रेक्षकांमध्ये नक्कीच कुतूहल निर्माण झालं आहे. तुम्हाला या सिनेमाचं हे पोस्टर कसं वाटलं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी सिने इंडस्ट्रीच्या बातम्या अपडेटसाठी तुम्ही फॉलो करा राजश्री मराठी.